पासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या WCL परिसरात काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे अपघाती मृत्यूचे प्रमाण सुद्धा वाढले. WCL परिसरातील काही पेट्रोल पंप समोर अवैधरित्या ट्रक लांबच लांब रांगा लावून उभे असतात. याविषयी प्रशासनाला वारंवार तक्रार सुद्धा करण्यात आलेली आहे. पोलीस यंत्रणा वारंवार त्यांच्यावर कार्यवाही करून त्यांना तेथून रस्ता मोकळा करतात, मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा तेथे ट्रक रांगा लावून उभे दिसतात. या ट्रकमुळे येथे अपघाताचे आणि मृत्यूचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. या परिसरातून रोजच अपघाताची बातमी ऐकायला मिळते. आज दुपारी 10:30 सुमारास सुद्धा एक अपघात घडला. यात एक रेतीने भरलेला टिप्पर हा भरधाव वेगाने उमरेटकडून नागपूरच्या दिशेने जात असताना त्याने WCL नजदीक एका हुंडाई कंपनीच्या क्रेटा कारला मागून जोरदार धडक दिली. तसेच रोडच्या बाजूला उभा असलेल्या पुन्हा दुसऱ्या ट्रकला सुद्धा धडक दिली. अपघात झालेल्या कारमध्ये एक परिवार मूल वरून नागपूरला जात होते. या गाडीमध्ये 2 पुरुष 2 महिला एक लहान मुलीचा समावेश होता. सुदैवाने यामध्ये कुठल्याही प्रकारे मोठी इजा झाली नाही. पोलिसांनी सदर टिप्पर चालक सिरात नसरुद्दीन अन्सारी व 39 वर्ष राहणार हजारीबाग झारखंड हल्ली मुक्काम घुगुस चंद्रपूर यावर कार्यवाही केली आहे. याबाबतचा पुढील तपास उमरेट पोलीस करीत आहे. महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे उमरेट.